एका व्यक्तीने एक आंदोलन सुरू केलं. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे एका गावात सुरू झालेल्या या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप मिळालं. सुरुवातीला मागणी एकच होती, नंतर मागण्या वाढत गेल्या आणि आंदोलनाला पाठिंबा देखील वाढला. त्यातूनच मराठा समाजाचं एक नेतृत्व पुढे आलं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि हे सर्व घडलंय जालना जिल्ह्यात. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलंय, पण अजूनही अनेक मराठ्यांचा विश्वास हा सरकारवर कमी आणि ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर जास्त आहे. आणि त्याचाच प्रभाव हा लोकसभा निवडणुकीवर दिसणार आहे. आणि सर्वाधिक प्रभाव दिसणार आहे तो जालना लोकसभा मतदारसंघावर. तसं जिथे जरांगेंचं आंदोलन सुरू होतं ते अंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येतं, पण जालना जिल्ह्यात मोठा प्रभाव याचा दिसणार आहे. शिवाय मनोज जरांगेने निवडणूक लढवावी ही मागणी जेव्हा होते तेव्हा त्यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असाच सूर धरला जातोय. त्यामुळे जालन्यात जरांगेंचा फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जालन्यात रावसाहेब दानवेंना भाजपने 6व्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. सध्याच्या घडीला ते महाराष्ट्रातून सर्वाधिक वेळा लोकसभा निवडणूक लढवणारे भाजपचे नेते ठरले आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळालेल्या नेत्यांपैकी सर्वाधिक वेळ लोकसभेवर निवडून जाणारे रावसाहेब दानवे हेच महाराष्ट्रात सध्या आहेत. 1999 ते 2024 असे 25 वर्षांपासून ते खासदार आहेत. त्यामुळे यावेळी रावसाहेब दानवे 6व्यांदा निवडणूक जिंकून विजयाचा सिक्सर मारणार का ही चर्चा रंगली. तर दुसरीकडे मवियाचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरताना दिसत नाहीये. जालन्यात आधीपासून चर्चा होती त्याचप्रमाणे भाजपने रावसाहेब दानवेंना उमेदवारी दिली आहे, पण मवियात ही जागा कोण लढवणार यावर अद्याप जरी निश्चित झालेली नाहीये. तरी काँग्रेसच्या गळ्यात ही जागा पडणार असं दिसतंय. जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाविरुद्ध काँग्रेस अशीच लढत झालेली आहे. त्यातल्या गेल्या 9 निवडणुकांपैकी 8 या भाजपने जिंकल्या आहेत, तर गेल्या 7 निवडणुका सलग या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालाय. 2009 काँग्रेस उमेदवार कल्याण काळेंनी दानवेंना कडवी लढत दिली होती, पण केवळ 8,000 मतांनी कल्याण काळेंचा पराभव झाला होता. त्यानंतर 2 निवडणुका काँग्रेसने विलास औताड्यांना संधी दिली, पण त्यांना दोन्ही निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यावेळी पुन्हा कल्याण काळे यांना उमेदवारी काँग्रेसकडून मिळण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. मतदारसंघात ते चांगल्याच फिरताना दिसत आहेत. शिवाय काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष असलेले राजाभाऊ देशमुख यांच्याही नावाची काँग्रेसकडून चर्चा होते. दोघेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक सुद्धा आहेत. शिवाय जरांगे फॅक्टरमुळे दानवेंना फटका बसला तर मवियाच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. विधानसभेचं गणित काय? जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ येतात, तर जालन्यातील 3 विधानसभा मतदारसंघ यात येतात. रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यातून येतात, तर त्यांच्या विरोधात गेली 3 टर्म संभाजीनगर जिल्ह्यातून काँग्रेसकडून उमेदवार दिला जातोय. त्यापैकी जालना विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे विद्यमान आमदार आहेत. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे हे आमदार आहेत, तर भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे हे आमदार आहेत, जे रावसाहेब दानवेंचे सुपुत्र आहेत. तर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. फुलंब्रीमध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे, तर पैठणमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत. अशा प्रकारे या मतदारसंघात विधानसभेत तरी महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. या आधीच्या निवडणुकांचा विचार केला तर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना इथे होत आलाय. 1999 रावसाहेब दानवे हेच भाजपचे उमेदवार इथे राहिलेत. 2009 लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे अशी लढत झाली होती. दानवेंना 3,50,000 मतं मिळाली होती, तर कल्याण काळेंना 3,42,000 मतं मिळाली होती. 8,000 मतांनी दानवे जिंकले होते. 2014 मोदी लाटेत दानवेंना 5,91,000 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या विलास औताड्यांना 3,84,000 मतं मिळाली होती. 2019 पुन्हा दानवे विरुद्ध औताडे अशीच लढत तिथे झाली. त्यात दानवेंना 6,98,000 मतं मिळाली, तर औताडेंना 3,65,000 मतं मिळाली आणि दानवेंचा 3,32,000 मतांनी विजय झाला होता. त्यामुळे गेल्या 3 टर्नपासून दानवेंचं मताधिक्य हे इथे वाढताना दिसतंय. मतदारसंघातील प्रमुख नेते कोण? यावेळी हे मताधिक्य वाढणार की घटणार ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे, कारण मनोज जरांगेंचा फॅक्टर इथे चालणार आहे. मराठा समाज आक्रमक झालाय. जालना हे या आंदोलनाचं केंद्र मानलं जातं, त्यामुळे मराठा समाज हा जर एकगठ्ठा सत्ताधारी भाजपवर नाराज झाला तर त्यांना फटका, दानवेंना देखील फटका बसू शकतो. त्यामुळे दानवेंना स्थानिक नेत्यांकडून मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. त्यात त्यांना जालन्यात अर्जुन खोतकर यांची मदत घ्यावी लागेल. तिथे काँग्रेसचे आमदार असल्यामुळे कैलास गोरंट्याल हे काँग्रेसच्या उमेदवारासाठी आपली ताकद पणाला लावतील.
बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे हे दानवे समर्थक आमदार आहेत, त्यामुळे दानवेंना तिथे फायदा होऊ शकतो, दानवेंची देखील तिथे ताकद आहे. पण शिवसेना उभाटा गटाचे नेते संतोष सांबरे आणि राष्ट्रवादीचे नेते बबलू चौधरी हे दोघेही यावेळी मतदारसंघात सक्रिय असल्यामुळे त्याचा फायदा हा मवेच्या उमेदवाराला होतो का ते पाहणं महत्त्वाचं असेल. भोकरदनमध्ये साहजिकच आहे दानवे यांचं होमपिच असल्यामुळे ते वरचढ ठरणार आहेत. संभाजीनगरचा विचार केला तर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांची दानवेंना मदत झालीच तर दानवेंचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. सिल्लोडमध्ये भाजपचे सुरेश बांदकर ही महत्त्वाची भूमिका बजावतील. फुलंब्रीमध्ये कल्याण काळे जर लोकसभेचे मवियाचे उमेदवार राहिले तर ते होमपिचवर दानवेंना टक्कर देऊ शकतात. 2019 काळेंनी फुलंब्रीमध्ये 90,000 मतं घेतली होती. हरिभाऊ बागडे तिथे दानवेंची बाजू कशी सांभाळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर पैठणमध्ये संदीपान भुमरेंची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे जरांगे फॅक्टर असताना स्थानिक गणितं दानवेंना जुळवावी लागणार आहेत, तरच त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी गावागावातून उमेदवार दिले तर मात्र जालन्यात निवडणूक कशी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जर मनोज जरांगे खरंच निवडणुकीच्या मैदानात उतरले तर काय, त्याकडेही लक्ष असेलच. त्यामुळे दानवे हे विजयाचा सिक्सर मारतात की जरांगेंमुळे ते आउट होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच जालना लोकसभा मतदारसंघाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.